ओके, स्क्रीन इज विजिबल टू एवरीवन। ओके, सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस सम एमसीक्यूज रिलेटेड टू दी व्हाट आई कैन से चैप्टर नंबर सेकंड, सो दैट व्हाट विल हैपन, इट विल हेल्प अस फॉर द आईएससी एज वेल एज डिस्कसिंग सम एमसीक्यू। ओके, सो जस्ट सी व्हाट एवर द इम्पॉर्टेंट एमसीक्यूज आर देयर, आई विल डिस्कस दैट। इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू पीपल ऑल्सो, म्हणजे तुमच्याकडून पण थोडस मला रिस्पॉन्स एक्सपेक्टेड आहे, म्हणजे असं नाही की कंटिन्युअसली मिस बोलत जाणार आणि तुम्ही बोलायचं नाही, इट इज नॉट लाईक दॅट। ओके, जस्ट युअर रिस्पॉन्स इज ऑल्सो एक्सपेक्टेड फ्रॉम युअर साईड। ओके, ओके, सो वी विल डिस्कस एमसीक्यू नंबर 76। सी, अ ट्रान्सफॉर्मर हॅविंग 1000 प्राइमरी टर्न्स विच इज कनेक्टेड टू द 250 व्होल्ट एसी सप्लाय फॉर सेकंडरी व्होल्टेज ऑफ 400 द नंबर ऑफ टर्न्स शुड बी। कसं फाइंड आउट करणार आता तुम्ही, हाऊ वी आर गोइंग टू फाइंड आउट दिस एमसीक्यू, हाऊ वी आर गोइंग टू सॉल्व दिस एमसीक्यू। वॉट एवर दिस 1000 इज गिवन, दॅट इज primary turns, whether it is correct? Okay. Yes, sir. And 250 volt AC supply connected to manthe. Connected to manje kaya? He kaya? Whether it is V1 or V2? Correct. Absolutely, it is V1. Aani aplala V2 kiti paaje aata? 400. Tar mara number of turns kaya? Vicharte. Kutla formula use karnar? Which formula you are going to use? व्हॅल्यू पुट करा आणि मला सांगा नंबर ऑफ सेकंडरी टर्न्स किती येतात, सगळ्यांनी कॅल्क्युलेट करा। V1 ची व्हॅल्यू दिलेली, सॉरी V2 ची व्हॅल्यू आहे, V1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, N1 टर्न्स दिलेले आहेत, N2 ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे। सगळ्यांनी फॉर्म्युला युज करा आणि सांगा व्हॉट विल बी दी व्हॅल्यू ऑफ N2 नाव। एवरीबडी सॉल्व दॅट एमसीक्यू। किती ते व्हॅल्यू कोण सांगते का? व्हॉट इज ऑप्शन नंबर किती ते, हाऊ मच इट इज? 160 1600। ओके, एवरीबडी गॉट दिस व्हॅल्यू? सगळ्यांची आलेली आहे 1600, सो विच इज ऑप्शन करेक्ट, ऑप्शन नंबर ए, दॅट इज नथिंग बट दी 1600। ओके, कळलेलं आहे का सगळ्यांना? ओके, त्याच्यानंतर एमसीक्यू नंबर 82 बघा सगळ्यांनी, एमसीक्यू नंबर 82, ट्रान्सफॉर्मर विल वर्क ऑन, ऑप्शन दिलेत एसी, डीसी, एसी एज वेल एज डीसी अँड नन ऑफ दिस, काय असणार ऑप्शन? एसी ओनली, एसी असते, करेक्ट। ट्रान्सफॉर्मर विल वर्क ऑन एसी ओनली, ऑप्शन नंबर ए। ओके, एव्हरीबडी गॉट दिस वन? नाव त्याच्या खालचाच एमसीक्यू बघा, व्हॉट इज दॅट एमसीक्यू? ट्रान्सफॉर्म द प्रायमरी अँड सेकंडरी ऑफ ट्रान्सफॉर्मर आर कपल्ड, त्यांनी ऑप्शन दिलेत इलेक्ट्रिकली, मॅग्नेटिकली, इलेक्ट्रिकली अँड मॅग्नेटिकली अँड नन ऑफ दिस, काय शक्य आहेत आन्सर? कसं असणार आहे इथं बघा, कुठं दिलेलं आहे, कुठे किती नंबर, 83 नो? ओके, हा, the primary and secondary of transformer are, ha झालं का सगळ्यांचं? आता मी सांगतो बघा,
लक्षात घ्या, इज देअर एनी इलेक्ट्रिकल कनेक्शन बिटवीन प्रायमरी अँड सेकंडरी ऑफ ट्रान्सफॉर्मर? वेन एव्हर वी हॅव सीन दी व्हॉट आय कॅन से कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रान्सफॉर्मर, असं कुठं होतं का की ट्रान्सफॉर्मरचं एक वाइंडिंग काढून दुसऱ्या ट्रान्सफॉर्मरच्या वाइंडिंगला कनेक्ट केलेलं असं होतं का? वेदर दॅट इज पॉसिबल? किंवा असं कुठं बघितलंय का आपण ज्यावेळेस आपण कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग प्रिन्सिपल बघत होतो त्यावेळेस? ओके, काय केलेलं आहे, जस्ट आपण ट्रान्सफॉर्मर, व्हॉट वी डीड, वी हॅव टेकन वन ट्रान्सफॉर्मर, ऑन दॅट लिम्स, फर्स्ट लिम जस्ट प्रायमरी वाइंडिंग आर देअर विच आर व्हॉट आय कॅन से वाउंड, आणि सेकंडरी वाइंडिंग दुसऱ्या लिम्सला कनेक्टेड आहेत, म्हणजे वाउंड केलेले आहेत. पण जे काय प्रायमरी वाइंडिंगच्या इथं फ्लक्स तयार होतंय ते सेकंडरी वाइंडिंगला कसं लिंक होतंय? थ्रू दिस मॅग्नेटिक कोर. मीन्स हाउ दे आर कपल टू द इच अदर? दे आर कपल टू द इच अदर मॅग्नेटिकली. दिस इज द इलेक्ट्रिकली अँड मॅग्नेटिकली इट इज द रॉंग आन्सर. व्हॉट इज दॅट? दे आर कनेक्टेड टू इच अदर मॅग्नेटिकली. कळते का सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट इट? दे आर कनेक्टेड टू द इच अदर मॅग्नेटिकली. प्रायमरी अँड सेकंडरी ऑफ ट्रान्सफॉर्मर कपल्ड टू द इच अदर मॅग्नेटिकली. कळते सगळ्यांना? एव्हरीबडी गॉट दिस? यस सर. ओके, नाउ वी विल सी नेक्स्ट एमसीक्यू. बघा, जस्ट अ मिनिट, मी डिफरंट कुठले कुठले एमसीक्यूज आहेत चेक करतो. युनिव्हर्सिटीच्या पेपरला कुठले कुठले आलेले आहेत माझ्याकडे? जस्ट आय एम हॅव्हिंग दॅट पेपर विथ मी. बघा, त्याच्या खालचाच एमसीक्यू बघा, 84 नंबरचा एमसीक्यू बघा. अ ट्रान्सफॉर्मर इज अ इफिशियंट डिवाइस बिकॉज, ऑप्शन दिलेले आहेत, इट इज अ स्टॅटिक डिवाइस, uses inductive coupling, uses capacitive coupling, uses electric coupling. काय सांगणार आहे? Why it is efficient? A option, static device. Correct. It's a static device. Why? Because device. Transformer is a static device. आपण पहिल्यांदाच बघितलेलं आहे, ज्यावेळेस आपण ट्रान्सफॉर्मरचं बेसिक बघत होतो त्यावेळेसच आपण काय बघितलेलं आहे, ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक डिवाइस. ओके, दॅट्स वाय दिस डिवाइस इज इफिशियंट. ओके, याचा अजून एक फायदा सांगतो बघा. इफ द डिवाइस इज स्टॅटिक, सो व्हॉट इट विल हॅपन, व्हॉट एव्हर दी लॉसेस आर देअर, म्हणजे त्याच्यात जे काही लॉसेस होतात, आता तुम्हाला मीन्स व्हेन एव्हर प्रिव्हियस सब्जेक्ट वॉज देअर, बेसिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, दॅट टाइम दॅट पार्ट वॉज देअर इन टू दी सिलेबस, बट नाव दॅट हॅज बीन रिमूव्ड. देन देअर इज ऑल्सो पार्ट, देअर वॉज ऑल्सो पार्ट इन दॅट पर्टिक्युलर सिलेबस दॅट लॉसेस ऑफ द ट्रान्सफॉर्मर, म्हणजे तो पार्ट होता पण तो आता काढून टाकलेला आहे. म्हणजे एखादं जर तुमचं डिवाइस स्टॅटिक असेल, ओके, एखादं जर तुमचं डिवाइस स्टॅटिक असेल तर त्याच्यामध्ये जे काय लॉसेस होत आहेत ते लॉसेस काय असणार आहेत, दॅट शुड बी लेस. ओके, कळलेलं आहे का सगळ्यांना? यस सर. आता एमसीक्यू नंबर 86 बघा. द मॅक्झिमम फ्लक्स प्रोड्युस्ड इन द कोर ऑफ ट्रान्सफॉर्मर इज directly proportional to the supply frequency, inversely proportional to the supply frequency, inversely proportional to the primary voltage, and none of these. कसा असणार आहे? कोण सांगते कसा प्रोपोर्शनल असणार आहे? inversely proportional to supply frequency. बरोबर आहे का? inversely proportional to the supply frequency, बरोबर आहे का? बघा, करेक्ट आहे. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे सगळ्यांनी लक्षात घ्या. व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? ई एम एफ चा फॉर्म्युला. ई इज इक्वल टू, हा काय फॉर्म्युला? 4.44 एफ, त्याच्यानंतर काय, पाय एम आणि एन. हे जे एन आहे, जर मला कशातलं रिलेशन काढायचं आहे, ह्या फ्लक्स मधलं आणि फ्रिक्वेन्सी मधलं, जर फ्रिक्वेन्सी मी ह्या साईडला आणली लेफ्ट हँड साईडला तर काय होणार आहे, इट इज डिवायडेड बाय एफ, 1/f होणार, बरोबर आहे का? मग आता बघा, फ्लक्स आणि इन्व्हर्स फ्रिक्वेन्सी एकमेकाला कसे प्रोपोर्शनल आहेत? हाउ दे आर प्रोपोर्शनल? इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू द सप्लाय फ्रिक्वेन्सी.
सगळ्यांना कळलेलं का हे रिलेशन? कळलेलं का सगळ्यांना हाउ दे आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू द सप्लाय फ्रिक्वेन्सी? ओके, म्हणजे असं नाहीये की एमसीक्यू हे फक्त काय म्हणतो एखादा प्रॉब्लेम घेऊन किंवा एखादा कन्सेप्ट घेऊन विचारले जाऊ शकतील. एखादा फॉर्म्युला आहे आणि त्या फॉर्म्युलावरचं इनव्हर्सली प्रोपोर्शनल, डायरेक्टली प्रोपोर्शनल याच्यावरून सुद्धा तुम्हाला काय हे करू शकतील, एमसीक्यू विचारले जाऊ शकतील. ओके, हा बघा, द ट्रान्सफॉर्मेशन रेशियो ऑफ स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर इज, के ची व्हॅल्यू स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर मध्ये किती असणार आहे? लेस दॅन वन, इक्वल टू वन, ग्रेटर दॅन वन, नन ऑफ द अबव. काय असणार आहे ट्रान्सफॉर्मेशन रेशियो के? काय असणार आहे? हा, ट्रान्सफॉर्मेशन रेशियोची व्हॅल्यू व्हॉट इज दॅट? लेस दॅन वन. ऍब्सोल्युटली करेक्ट, लेस दॅन वन. कसं काय ठरवलं तुम्ही? हाऊ यू आर डिसाइडेड? व्हॉट इज अवर फॉर्म्युला? ऑर ई टू डिवायडेड बाय ई वन विच इज इक्वल टू एन टू डिवायडेड बाय एन वन विच इज इक्वल टू व्ही टू डिवायडेड बाय व्ही वन. आता आपण स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर कशाला म्हणतो? व्हॉट वी कॅन कॉल स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर? ज्या वेळेस मी प्रायमरीला दिलेली प्रायमरीची व्हॅल्यू सेकंडरी पेक्षा जास्त असेल किंवा सेकंडरीची व्हॅल्यू ही प्रायमरी पेक्षा कमी असेल त्यावेळेस आपण त्याला काय म्हणतो? स्टेप डाऊन. बरोबर आहे? म्हणजे आपला रेशो काय? ई टू डिवायडेड बाय ई वन. म्हणजे जर ई वन ची व्हॅल्यू ई टू पेक्षा जास्त असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला रेशो काय मिळणार आहे? लेस दॅन वन. म्हणजे ज्या वेळेस डिनॉमिनेटरची व्हॅल्यू ही न्युमरेटर पेक्षा कमी असणार आहे त्यावेळेस तुम्हाला काय मिळणार आहे? यू विल गेट दी ट्रान्सफॉर्मेशन रेशियो लेस दॅन वन. कळलेलं की सगळ्यांना हाऊ दी ट्रान्सफॉर्मेशन रेशियो इज लेस दॅन वन फॉर स्टेप अप स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर? अँड व्हॉट इज फॉर स्टेप अप ट्रान्सफॉर्मरला काय असणार आहे? ग्रेटर दॅन वन. ग्रेटर दॅन वन. आणि वन टू वन ट्रान्सफॉर्मरला काय असणार आहे? इक्वल टू. हे लक्षात राहू द्या, मी कालच शिकवताना ज्यावेळेस आपण स्टडी करत होतो त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलेलं की ह्याच्यावरचे एमसीक्यू विचारले जाऊ शकतात. ओके, बघा एमसीक्यू नंबर 74 बघा. MCQ number 74. Which of the following screen is visible? No, screen is visible. No. Yes, sir. MCQ number 74. Which of the following is not a basic element of transformer? का ऑप्शन दिलेला आहे? Core, प्रायमरी वाइंडिंग, सेकंडरी वाइंडिंग अँड म्युच्युअल फ्लक्स. काय आन्सर असू शकत? व्हॉट इज आन्सर? करेक्ट, म्युच्युअल फ्लक्स. कारण ज्या वेळेस आपण ट्रान्सफॉर्मरचं कन्स्ट्रक्शन बघितलं, बरोबर आहे का, त्या कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय आलं? कोर ऑफ ट्रान्सफॉर्मर आलं, प्रायमरी वाइंडिंग आलं आणि सेकंडरी वाइंडिंग आलं. म्युच्युअल फ्लक्स काय? हे प्रोड्यूस होत आहे. ओके, ऍक्च्युअली ते ट्रान्सफॉर्मर मध्ये प्रेझेंट नाही ऍज अ इलिमेंट म्हणून. म्युच्युअल फ्लक्स काय होतंय? प्रोड्यूस होत आहे. सो व्हॉट इज दॅट? ऑप्शन नंबर डी, दॅट इज नथिंग बट दी म्युच्युअल फ्लक्स. कळलं सगळ्यांना? ओके, आता हे बघा, करेक्ट रिलेशन और लीकेज फॅक्टर इन द मॅग्नेटिक सर्किट काय? एमसीक्यू नंबर 69. सगळ्यांनी बघा, करेक्ट एक्सप्रेशन फॉर द लीकेज फॅक्टर लॅम्बडा इन अ मॅग्नेटिक सर्किट इज. आता हे भरपूर वेळा सांगून झालेलं आहे, सगळ्यांकडून आन्सर एक्सपेक्टेड आहे. लॅम्बडाचा फॉर्म्युला काय? व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर लॅम्बडा? हा, एमसीक्यू नंबर 69. सगळ्यांनी बघा,
डी ऑप्शन ऑप्शन नंबर डी ए लैम्बडा ऑप्शन नंबर ए आहे डी ऑप्शन नंबर डी फ्लक्स बाय यूजफुल फ्लक्स करेक्ट ऑप्शन नंबर डी टोटल फ्लक्स डिवाइडेड बाय यूजफुल फ्लक्स बरोबर आहे का टोटल फ्लक्स म्हणजे जे फ्लक्स आयन गॅप मध्ये प्रेझेंट आहे किंवा जे सॉरी टोटल फ्लक्स म्हणजे काय आहे जे काय फुल फ्लक्स प्रेझेंट आहे आणि यूजफुल फ्लक्स म्हणजे जे काय एअर गॅप मध्ये आहे लिकेज फ्लक्स आपण कुठे विचारात घेतलं नव्हतं सगळ्यांनी लक्षात घ्या हे मनानेच लिहू नका टोटल फ्लक्स डिवाइडेड बाय लिकेज फ्लक्स लॅम्बडा इज द रेशियो ऑफ टोटल फ्लक्स टू द यूजफुल फ्लक्स बरोबर आहे का त्यामुळे थोडस जे आपण काय म्हणतो हे लिहून दिलेले आहेत एमसीक्यू लिहून दिलेले आहेत सगळ्यांनी ते एमसीक्यू बघा सॉरी नोट्स बघा कारण ते जर तुम्ही व्यवस्थित रित्या बघितलं तर तुम्ही इझिली असे एमसीक्यू सॉल्व्ह करू शकता त्यात असं डिफिकल्ट असं काही नाही आहे ओके आता बघू हे एमसीक्यू कुणाला जमते बघू मला आता बघतो मी काय म्हणलंय बघा अ मॅग्नेटायझिंग फोर्स ऑफ 800 एम्पियर टर्न पर मीटर विल प्रोड्यूस अ फ्लक्स डेन्सिटी ऑफ डॅश डॅश इन एअर ओके आता मला सांगा एम्पियर टर्न पर मीटर हे कशाचं युनिट आहे कुठल्या क्वांटिटीचं युनिट आहे एम्पियर टर्न पर मीटर कशाचं युनिट आहे इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ इलेक्ट्रिक फील्ड स्ट्रेंथ एम्पियर पर मीटर किंवा एम्पियर टर्न्स पर मीटर आता ह्यांनी कशाची व्हॅल्यू दिलेली आहे विच व्हॅल्यू दे हॅव गिव्हन एम्पियर टर्न्स पर मीटर मॅग्नेटिक फोर्स आता एमएमएफ ची व्हॅल्यू दिलेली आहे बरोबर आहे का एमएमएफ ची व्हॅल्यू दिलेली आहे त्याच्यावरून त्यांनी कशाची व्हॅल्यू विचारलेली आहे फ्लक्स डेन्सिटीची कशी व्हॅल्यू फाइंड आउट करणार फ्लक्स डेन्सिटीची हाऊ वी कॅन फाइंड आउट पुढे काय म्हणलंय एअर म्हणलंय बरोबर आहे का सगळ्यांनी बघा एअर म्हणलेलं आहे फॉर्म्युला काय आहे म्यू झिरो चा फॉर्म्युला काय आहे व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर म्यू झिरो बी झिरो डिवायडेड बाय एच बरोबर आहे का हा मॅग्नेटायझिंग फोर्स म्हणजे ती व्हॅल्यू दिलेली आहे एच ची आपल्याकडे फॉर्म्युला काय म्यू झिरो इज इक्वल टू बी झिरो डिवायडेड बाय एच मला काय करायचंय बी झिरो जर आणि म्यू झिरो ची तर व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 4.210^-7 डिवायडेड बाय सॉरी 4.210^-7 जर त्याला 800 ने मल्टीप्लाय केलं तर तुमची काय मिळणार आहे फ्लक्स डेन्सिटी तर किती व्हॅल्यू येते सगळ्यांनी सांगा 4.210^-7 ला 800 ने मल्टीप्लाय करा किती ते 1.00 × 10^-2 येते का 10^-3 येते ओके 10^-3 म्हणजेच काय 1.00 × 10^-3 म्हणजेच काय 1 mW सो विच इज ऑप्शन इज देअर ऑप्शन नंबर ए दॅट इज 1 mW ओके त्याच्या खालचे एमसीक्यू बघा ड्यू टू दी फ्रिंजिंग ऍट दी एअर गॅप इन अ मॅग्नेटिक सर्किट द इफेक्टिव्ह एरिया ऑफ दी एअर गॅप इज काय होतो फ्रिंजिंग झाल्यामुळं
एयर गैप, मैग्नेटिक सर्किट मधला जो एयर गैप आहे त्याचा एरिया वाढतो का कमी होतो? फ्रिंजिंगचा कन्सेप्ट करेक्ट, इट इज गोइंग टू बी इनक्रीज. कसं? आपला फ्रिंजिंगची डायग्राम आठवा सगळ्यांनी, फ्रिंजिंगचा कन्सेप्ट आठवा. काय होतं? जो काही एअर गॅप फ्लक्स त्या पर्टिक्युलर एअर गॅप मधून फ्लो न होता काय होत होता, त्या एअर गॅपच्या थोडस बाहेरून फ्लो होत होता आणि तिथं असं काय झाल्यासारखं दिसत होतं, बल्जिंग झाल्यासारखं. ओके, एव्हरीबडी गॉट इट? असं बल्जिंग झाल्यासारखं दिसत होतं. म्हणजे काय? व्हॉट विल बी दॅट? इट्स इफेक्टिव्ह एरिया ऑफ दी एअर गॅप इज गोइंग टू बी इनक्रीज्ड. ओके, इट्स इफेक्टिव्ह एरिया इज गोइंग टू बी इनक्रीज्ड. कळलंय सगळ्यांना? हे इतकं इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे ना, एमसीक्यू नंबर 54. हे बऱ्याचशा वेळेला, म्हणजे ज्यावेळेस आपली रिटर्न एक्झाम असायची त्यावेळेस प्रत्येक एक्झामला विचारलेलं हे एमसीक्यू आहे. ड्यू टू दी फ्रिंजिंग ऍट दी एअर गॅप इन दी मॅग्नेटिक सर्किट द इफेक्टिव्ह एरिया ऑफ दी एअर गॅप इज, दॅट इज, इट इज गोइंग टू बी इनक्रीज. ओके, त्याच्यानंतर एमसीक्यू नंबर 57 बघा. एमसीक्यू नंबर 57, व्हॉट इज दॅट एमसीक्यू? द रिलक्टन्स ऑफ मॅग्नेटिक सर्किट व्हॅरीज ऍज. कोण सांगते आन्सर? चार आन्सर दिलेले आहेत, लेंथ इंटू एरिया, लेंथ डिवायडेड बाय एरिया, एरिया डिवायडेड बाय लेंथ, लेंथ स्क्वेअर प्लस एरिया. काय येणार आहे आन्सर? बी. बी. What is that? Length divided by area. कशावरून ओळखलं तुम्ही? What is the formula for reluctance in terms of the length and area? L divided by mu 0 mu r into A. बरोबर आहे का? Everybody know this formula, reluctance formula in terms of the length and area. What is that? S is equal to L divided by mu 0 mu r into A. म्हणजे कसं व्हॅरीज होते? Length divided by area. ओके, म्हणजे बघा, तुम्हाला हे सुद्धा आता लक्षात ठेवणं गरजेचं आहे की काय म्हणतो त्याला, कोण कशाला प्रपोर्शनल इज देअर ऍज पर दी फॉर्म्युला. आता एमसीक्यू नंबर 62 बघा. एमसीक्यू नंबर 62, डॅश डॅश इन दी मॅग्नेटिक सर्किट इज अनालॉगस टू करंट इन दी इलेक्ट्रिक सर्किट. काय अनालॉगस आहे? फ्लक्स. सर्किट मधला करंट. करेक्ट. What is that? Magnetic circuit. Which is analogous in the magnetic circuit? Flux. आता याच्यावरून असे किती एमसीक्यू तयार होतील जेवढं आपण बघितलं? काय बघितलं? व्हॉट वी हॅव स्टडीड? दी डिफरन्स बिटवीन ऑर अनॉलॉजीज ऑर डिफरन्स बिटवीन इलेक्ट्रिक सर्किट अँड मॅग्नेटिक सर्किट. त्याच्यावरून असं काय तयार होणार आहे? असे डिफरंट डिफरंट एमसीक्यू तयार होऊ शकतील. सगळ्यांना आले का लक्षात? एव्हरीबडी गॉट दिस वन? यस सर. बघा हे एमसीक्यू, आता हे सगळ्यांना जमायला पाहिजे, ह्या डिफिकल्ट असं काय नाहीये. एमसीक्यू नंबर 58, अ मॅग्नेटिक सर्किट हॅज अन एम एम एफ ऑफ 400 एम्पियर टर्न अँड रिलक्टन्स ऑफ 2×10⁵ एम्पियर टर्न्स पर वेबर. सो द मॅग्नेटिक फ्लक्स इन द मॅग्नेटिक सर्किट इज, फाइंड आउट करा. सिंपल फॉर्म्युला आहे, रिलक्टन्सचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे, रिलक्टन्स इज इक्वल टू एम एम एफ डिवाइडेड बाय फ्लक्स. याच्यावरून आता फ्लक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करा. एमसीक्यू नंबर 48. ऑप्शन बी किती येते? 2×10⁻³. सगळ्यांचं येते का तस? येस. 2× किती आलंय तुमचं? थांबा, मी पण चेक करतो. 2×10⁻³. करेक्ट, ऑप्शन नंबर बी. 2×10⁻³. कसं फाइंड आउट करणार? आपल्याकडे सिंपल फॉर्म्युला आहे. कुठला फॉर्म्युला आहे? S इज इक्वल टू एम एम एफ डिवाइडेड बाय फ्लक्स फाय.
तुम्हाला एमएमएफ ची व्हॅल्यू दिलेली आहे, रिलक्टन्स ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्हाला कशाची व्हॅल्यू काय करायची, फाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ओके, एमसीक्यू नंबर 47 बघा. मॅग्नेटिक फ्लक्स पासेस मोर रॅडियली थ्रू एअर, वूड, व्हॅक्युम, आयन. कशातून लगेच पास होईल मॅग्नेटिक फ्लक्स इझिली? हा, कुठल्या ह्याच्यातून मॅग्नेटिक फ्लक्स इझिली पास होईल? एअर. एअर मधून होईल का आयन मधून होईल? आयन. मॅग्नेटिक मटेरियल कुठला घेतलं, विच इज मॅग्नेटिक मटेरियल? ऑब्व्हियसली आयन. ओके, लक्षात घ्या, काय जरी झालं तरी शेवटी जे काय फ्लक्स असतं मॅग्नेटिक फ्लक्स, हे ज्यातून जे आयन मटेरियल आहे त्यातून काय होते, इझिली पास होत असते. ओके, सो व्हॉट विल बी दॅट ऑप्शन नंबर डी. ओके, देन नेक्स्ट वी विल सी, हे बघा वरचं एमसीक्यू नंबर. कोण आहे आता जॉईन झालेलं, रोल नंबर इतकं उशिरा कसं काय जॉईन होते तर हे? हा, रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ एअर किती असते? रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ एअर 1:1. हे पण लक्षात राहू द्या, नाही तर परत अरे रिलेटिव्ह परमेबिलिटी ऑफ एअर काय आहे हे असं काय काय जण एमसीक्यू सॉल्व्ह करताना विचारतात, पहा रिलेटिव्ह परमेबिलिटी आर काय आहे एअरची असं. ओके, आता एमसीक्यू नंबर 39. अ 2 सेंटीमीटर लॉंग कॉइल हॅज 10 टर्न्स and carries a current of 750 milliampere. The magnetizing force of the coil is, magnetizing force manje kay, that is H, and what is the formula for H? Ni divided by kay formula H cha, what is the formula for H? Ni divided by L. Correct. What is the formula for H? Ni divided by L. सो इथं एच एन दिलेला आहे, करंट दिलेला आहे, आणि एल ची व्हॅल्यू दिलेली आहे, त्याच्यावरून तुम्ही आता मॅग्नेटायझिंग फोर्स म्हणजे एच फाइंड आउट करा. काय ते सांगा, एमसीक्यू नंबर 39. ऑप्शन नंबर डी का? ऑप्शन नंबर डी, 375 एम्पियर टर्न्स पर मीटर. ओके, सिंपल फॉर्म्युला आहे काय, एच इज इक्वल टू एन आय डिवायडेड बाय एल. तो फॉर्म्युला युज केला तर तुम्हाला काय मिळते, इझिली कशाची व्हॅल्यू भेटते, यू आर गेटिंग दी व्हॅल्यू ऑफ मॅग्नेटायझिंग फोर्स, दॅट इज नथिंग बट दी एच. ओके, just a minute, I had a call, just a minute. Okay, I will take next MCQ. हा, हे एमसीक्यू बघा, एमसीक्यू नंबर 23 काय म्हणते, दी कोइफिशियंट ऑफ कपलिंग के इज इक्वल टू काय येणार आहे, के ची व्हॅल्यू काय येणार आहे, कुणाला माहितीये का? आपण लिहून घेतले बघा, के ची व्हॅल्यू, व्हॉट इज दी व्हॅल्यू ऑफ के? एम डिवाइड. हा, एम इज इक्वल टू, ऍक्च्युली आपला एम चा फॉर्म्युला काय, एम इज इक्वल टू के अंडर रूट एल वन डिवायडेड बाय एल टू. बरोबर आहे का? जर मला के फाइंड आउट करायचं असेल तर काय होणार आहे, अंडर रूट एल वन एल टू लेफ्ट हँड साइडला आल्यावर काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. बरोबर आहे का?
Right. Yes, what sir. Will be the option? Option. What will be the option? C. Option number C. हे पण एमसीक्यू बऱ्याचशा वेळा विचारलेला आहे. ओके. हे बघा एमसीक्यू नंबर 7 आताच आपण बघितलं. इफ एल इज द मॅग्नेटिक पाथ देन मॅग्नेटिक फोर्स इज. बघा काय काय येणार आहे. व्हॉट विल बी द मॅग्नेटिक फोर्स? डी. ओके. म्हणजे कसं एका फॉर्म्युल्यावरनं मल्टिपल एमसीक्यू हे करू शकतात. ओके. भेटू शकतात तुम्हाला. म्हणजे असं नाही की तेच एमसीक्यू आहे आणि तेच हे आहे तसं नाही. एखाद्या फॉर्म्युलावरनं भरपूर तुम्हाला एमसीक्यूज यू कॅन गेट दॅट व्हॅल्यू ऑफ डिफरंट डिफरंट एमसीक्यूज. ओके. आता इथे त्यांनी बी चा फॉर्म्युला विचारलाय. बघा एमसीक्यू नंबर 21 काय म्हणलाय. बी इज इक्वल टू आणि पुढे क्वेश्चन मार्क दिलाय. तर यातला कुठला बेस्ट फॉर्म्युला सूट होतोय? बघा बी चा कोणता फॉर्म्युला आहे. व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर बी? ए ऑप्शन. ए ऑप्शन आहे का? B is equal to mu divided by H and mu is equal to mu 0 into mu r. बघा काय ते मी पण करतोय. A sir. A च येते का? mu 0 mu r divided by H. सर मला सांगा mu चा फॉर्म्युला काय. व्हॉट विल बी द फॉर्म्युला फॉर mu? B ओपन H. mu is equal to हा म्यू इज इक्वल टू बी डिवाइडेड बाय एच. बरोबर आहे का? यस सर. म्यू इज इक्वल टू बी डिवाइडेड बाय एच. आपल्याला कशाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे? बी. जर बी ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची असेल तर एच काय जाणार? लेफ्ट हँड साइड ला जाणार. बरोबर आहे का? आणि म्यू ची व्हॅल्यू काय ठेवू शकतो मी? म्यू ची व्हॅल्यू ठेवू शकतो म्यू 0 म्यू आर. त्यामुळे ऑप्शन नंबर काय येतोय? व्हॉट विल बी द ऑप्शन? सी. ऑप्शन नंबर सी. सी. एव्हरीबडी गॉट दिस वन? फॉर्म्युले इम्पॉर्टंट आहेत. डोंट फॉरगेट दॅट फॉर्म्युले. सगळ्यांनी फॉर्म्युले विसरून जाऊ नका. जर फॉर्म्युले तुम्ही लेफ्ट आउट केले तर तुम्हाला काही एमसीक्यू सुटणार पण नाहीत. त्यामुळे घाई करून एमसीक्यूचा आन्सर लिहू नका. एव्हरीबडी गॉट इट? जे त्यामुळे माहीत असताना सगळा प्रॉब्लेम होईल. नाहीतर यायचं सगळं पण आपल्याला काही जमायचं नाही असं प्रॉब्लेम होऊ नये. हा रिलेटिव्ह परमेबिलिटीचं युनिट काय असतंय? व्हॉट इज द युनिट ऑफ रिलेटिव्ह परमेबिलिटी? हा सगळ्यांनी बघा रिलेटिव्ह परमेबिलिटीचं युनिट काय. युनिटलेस. युनिटलेस क्वांटिटी. रिलेटिव्ह परमेबिलिटी इज अ युनिटलेस. म्हणजे आता इथे हॅलो रिलेटिव्ह परमेबिलिटी इज युनिटलेस. पण आता इथे त्यांनी असं युनिटलेस म्हणलंय का? नाही. म्हणजे ऑप्शन डी काय म्हणलंय? तो एक नंबर आहे. ओके. म्हणजे आता असं म्हणायचं नाही की आपण इथं तो ऑप्शनच नाहीये. ऑप्शन आपण तर स्टडी करताना असं स्टडी केलं की इट इज अ युनिटलेस क्वांटिटी. पण इथं युनिटलेस असं म्हणलेलंच नाहीये. तसं नाही. इट इज व्हॉट द युनिट ऑफ रिलेटिव्ह परमेबिलिटी इज अ वन ऑफ द नंबर. ओके. हा एमसीक्यू नंबर 61 बघा. ड्यू टू दी डॅश डॅश
the flux density in the air gap of magnetic circuit is reduced. Kashamulo reduced honar hai? Due to which the flux density is going to be reduced? Due to what? What I can say that the flux density is going to be reduced. Magnetic fringing. Correct. Absolutely. Magnetic fringing. Baga. कस है अपन काय म्हणतोय ड्यू टू द मैग्नेटिक फ्रिंजिंग व्हाट हैपन द इफेक्टिव एयर गैप एरिया इंक्रीजेस बट व्हाट इज द फॉर्मूला फॉर मैग्नेटिक फ्लक्स डेंसिटी बी इज इक्वल टू फाय डिवाइडेड बाय ए जर एरिया इंक्रीज झाला तर मैग्नेटिक फ्लक्स डेंसिटी काय होणार आहे कमी होणार आहे बरोबर आहे सो व्हाट विल बी द ऑप्शन The option number B, that is due to the magnetic fringing, the flux density in the air gap of the magnetic circuit is reduced. Okay. MCQ number 72 baga. While comparing the magnetic and electric circuit, the permeance of magnetic circuit is compared with which parameter of electric circuit? Permeance of magnetic circuit is compared with the which parameter of electric circuit? Permeance ka hai? Apan difference baghitla hai. What is how we can compare the permeance? Tumhala sangitlo hota lakshat theva permeance. कशा बरोबर कंडक्ट करतो आपण कंपेयर करतो करेक्ट कंडक्टन्स बरोबर आहे काही लोक ज्यावेळेस बोलायला सांगितले त्यावेळेस बोलत नाहीत आणि नको तेव्हा त्यांचा माईक ऑन ठेवतात जस्ट मिनिट मला हे एमसीक्यू घ्यायचं आहे पण ते तिथे तुम्हाला ते सापडत नाहीये खूप इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे ते इथं पण नाहीये ओके एमसीक्यू नंबर 81 बघा The frequency of secondary voltage of transformer is greater than primary 50 hertz, 60 hertz, equal to that of primary. कौन सांगते हैं आंसर क्या आशी शकल? Can anybody tell the answer of the 81 number question? 50 hertz. 50 हर्ट्ज बर अजून कोण सांगू शकते ह्याच्यापेक्षा वेगळं काय कोणाचं इक्वल टू दॅट प्राइमरी ओके सेकंडरी त्याच्यापेक्षा वेगळं कोणाचं काय अजून म्हणजे कन्फ्युजन सगळ्यांना आहे बोथ ए बी एंड डी नो नो बोथ ए बी एंड डी ऑप्शनच नाही आपल्याकडे मनानेच ऑप्शन तयार करू नका कुठलाच जो ऑप्शन आपल्याकडे अवेलेबलच नाहीये तो ऑप्शन तयार करू नका एक्झाम मध्ये पण तसंच असणार आहे ओके आता बघा Just I will tell you. See, what we will study, what we have studied in the definition or what we have studied at the starting of transformer. Transformer is a static device which transfers the power from one circuit to another circuit without change in frequency. आपण तिथं असं म्हणलो होतं का ती frequency 50 hertz आहे म्हणून? Whether we have said like that? Whether we have said like that? No. Whatever the 50 hertz is there, that is our standard frequency of India. Means, whatever the transformer which is present in USA or America, that having the different frequency than the India. Okay. म्हणजे जर तुम्ही ऑस्ट्रेलियाची frequency बघितली तर त्यांची frequency आहे 55 hertz. Okay. What is that? 55 hertz. म्हणजे whatever that 50 hertz are there or whatever that 50 hertz are there these are the frequency of that particular what I can say that
पर्टिक्युलर ओन कंट्री, पण आपण असं कुठेच म्हणलं नव्हतं की ट्रान्सफॉर्मर 50 हर्ट्ज काय म्हणतो सगळ्याची फ्रिक्वेन्सी ठेवणार आहे. वी हॅव नॉट सेड लाईक दॅट वन. सो व्हॉट इज दॅट, व्हॉट इज द आन्सर? इक्वल टू दॅट ऑफ प्रायमरी. हे लक्षात राहू द्या, कन्फ्युजन होणं साहजिक आहे. देअर मे बी चान्सेस दॅट देअर इज अ कन्फ्युजन, बट रिमाइंड दिस एमसीक्यू, एमसीक्यू नंबर 81. The frequency of secondary voltage of the transformer that is equal to the primary. Okay, 50 hertz is India's standard frequency. The other nation will have the different, its own different standard frequency. Kale kasa karna? Okay, everybody got this one? Yes, sir. हाँ, म्हणजे confusion होना correct आहे, पण लक्षात ठेवताना तेवढंच काय लक्षात ठेवा? What is you can say? Equal to that of primary. Got it everyone? Second, hey, MCQ kar lela hai ka? Hello? Everyone got this MCQ? Yes, yes sir. Okay. Now, teja vartha cha MCQ baga. एमसीक्यू नंबर 80. द प्राइमरी वाइंडिंग्स ऑफ द ट्रांसफॉर्मर इज ऑलवेज लो वोल्टेज वाइंडिंग, ऑलवेज हाई वोल्टेज वाइंडिंग, कनेक्टेड टू द सप्लाय मेन्स, कनेक्टेड टू द लोड. प्राइमरी वाइंडिंग कशा आहेत? हाउ इट इज प्राइमरी वाइंडिंग? करेक्ट, कनेक्टेड टू दी सप्लाय मेन्स. आणि लोडला कुठली वाइंडिंग कनेक्ट असती? विच वाइंडिंग इज कनेक्टेड टू दी लोड? सेकंडरी. सेकंडरी वाइंडिंग इज कनेक्टेड टू दी लोड अँड प्रायमरी वाइंडिंग इज कनेक्टेड टू दी सप्लाय, ऑर यू कॅन से इट इज सप्लाय मेन्स. आता ती लो व्होल्टेज वाइंडिंग आहे का हाय व्होल्टेज वाइंडिंग आहे हे कशावर डिपेंड असणार आहे? तो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे का स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे? जर तो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असेल तर पहिली प्रायमरी वाइंडिंग ही लो व्होल्टेज असणार आहे, कारण आपल्याला सेकंडरीला जास्त पाहिजे. आणि जर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर असेल तर प्रायमरी वाइंडिंग ही हाय व्होल्टेज असणार आहे, कारण आपल्याला सेकंडरीला काय पाहिजे? कमी पाहिजे. त्यामुळे असं पण लक्षात राहू द्या, व्हॉट इज लो व्होल्टेज वाइंडिंग अँड व्हॉट इज हाय व्होल्टेज वाइंडिंग. एव्हरीबडी गॉट दिस वन? कळले का सगळ्यांना? कारण यस सर, यस सर. आता ह्याच्यावरून दुसरे एमसीक्यू ह्याच्यावरून काय होऊ शकतं बघा. जे तिथं प्रायमरी लिहिलं होतं, सेकंडरी लिहिलं होतं, तिथे जर मी सेकंडरी कनेक्ट केलं तर ते काय झालं? दॅट इज बिकम्स दी अनादर एमसीक्यू. ओके, एव्हरीबडी गॉट इट? दॅट इज बिकम्स दी अनादर एमसीक्यू. सर, हा, आपल्या घरात जी लाईट ती डेपो स्टेप अप ट्रान्सफॉर्मर असतो का स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर? हा, गुड क्वेश्चन. वेदर इट इज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर ऑर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर, आपल्या घरात किती येत आहे? दॅट इज ऑफ 230 व्होल्ट एसी, बरोबर आहे का? आता जो आपल्या डीपीपाशी जो ट्रान्सफॉर्मर असतो तो ऑब्विसली काय, त्याची रेटिंग ही ऑब्विसली 230 व्होल्ट पेक्षा जास्तच असती. ओके, त्यामुळे कायम लक्षात ठेवायचं, जो आपल्या घरापासला जो ट्रान्सफॉर्मर असतो तो कसला आहे, तो कुठल्या मोड मध्ये ऑपरेट होतो? इट इज ऑलवेज ऑपरेट इन दी स्टेप डाऊन मोड. ओके, इट इज ऑलवेज ऑपरेट इन दी स्टेप डाऊन मोड. का? कारण जे काय तिकडून ट्रान्समिशन लाईन कडून त्या ट्रान्सफॉर्मरला जो काय सप्लाय येत असतो, किंवा जो ट्रान्समिशन लाईनची जी रेटिंग आहे त्या ट्रान्सफॉर्मरची, ती ऑब्विसली हाय आहे. ओके, ती हाय रेटिंग आपण काय केलेली असती? कमी केलेली असती. दॅट्स वाय दॅट व्हॉट एव्हर दी ट्रान्सफॉर्मर विच इज नियर टू हवर हाऊस दॅट विल ऑपरेट इन दी स्टेप डाऊन मोड. कळले का सगळ्यांना? ज्यांनी डाऊट विचारला होता त्याला कळले का? Yes, sir. It is operate in the step down mode. Okay. म्हणजे आता ऍक्च्युली आपल्याला स्टेप डाऊन मोड म्हणजे तिथे जाऊन असं काय आपल्याला काय म्हणतो त्याला, ह्यानी बघता नाही येणार, अशा नेकेड आयनी बघता नाही येणार. ज्यावेळेस तो रिपेरिंगला काढलेला असेल त्यावेळेस आपण त्याच्या नंबर ऑफ टर्न्स वरून किंवा त्याचं किती प्रायमरी व्होल्टेज आहे, किती सेकंडरी व्होल्टेज आहे, याच्यावरून आपण काय ठरवू शकतो? दॅट इज वेदर इट इज ऑपरेट इन स्टेप अप मोड ऑर स्टेप डाऊन मोड. ओके, I think that must be
enough is there. हाँ हे एक एमसीक्यू महत्त्वाचं आहे बघा. हाँ एमसीक्यू नंबर 91 बघा सगळ्यांनी. अजून दुसरीकडे कुठे आहे का तीच एमसीक्यू बघा. 96 ला पण आहे का? नाही. 91 त्याच्यानंतर 92 हा झालेला आहे. 91 90. हा सी ट्रान्सफॉर्मर ऍक्शन रिक्वायर्स कॉन्स्टंट मॅग्नेटिक फ्लक्स, इन्क्रीजिंग मॅग्नेटिक फ्लक्स, अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स अँड अल्टरनेटिंग इलेक्ट्रिक फ्लक्स. ह्याचा कोण सांगते? व्हॉट विल बी द आन्सर? ट्राय करा, मी सांगतो जर तुम्हाला. लक्षात ठेवा ऑप्शन नंबर सी अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स. कारण ट्रान्सफॉर्मर कशावर ऑपरेट होतोय? हा एसी, दॅट इज अल्टरनेटिंग करंट. त्यामुळे तिथं फ्लक्स प्रोड्यूस पण होणार आहे ते कसलं असणार आहे? अल्टरनेटिंग. सो ट्रान्सफॉर्मर ऍक्शन रिक्वायर्स अ अल्टरनेटिंग मॅग्नेटिक फ्लक्स. गॉट इट एव्हरी वन? ओके येस सर. सो दिस इज